हाय एवरीवन, वेलकम टू सैन इन्फोटेक। मित्रांनो, आरटीई 25% ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यामध्ये जो टाइम टेबल जो वेळापत्रक आला होता त्यामध्ये पालकांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची जी तारीख होती ती 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार होते, परंतु यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे ही डेट जी आहे ती आता चेंज करण्यात आलेली आहे। तर यामध्ये या पत्रानुसार आता ऑनलाइन तारीख जी आहे पालकांसाठी ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्यासाठी 16 फेब्रुवारी 2022 पासून भरता येईल। यामध्येही मे बी चेंजेस होऊ शकतो, परंतु 16 तारखेनंतर केव्हाही ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होऊ शकतात। तर या संदर्भात पोर्टलवरती आणखी काही ऑथराईज सूचना नाही, परंतु हे जे पत्र आहे हे ऑथराईज लेटर आहे की जे 16 तारखेनंतर पालकांना ऑनलाइन ॲप्लिकेशन करता येईल। यामध्ये डेट चेंज होण्याचे जे कारण आहे, जनरली जे शाळा रजिस्ट्रेशन करतात जे अपडेटेड वॅकन्सीज त्यांच्या ऑनलाईन अपडेट करतात, तर ह्या झाल्या नसतील म्हणून ही डेट ही वाढवण्यात आलेली आहे, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यात येईल। तर ज्या लोकांना आपल्या पाल्यांना आरटी 25%च्या प्रवेशासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, त्यांनी तत्पूर्वी या दिवसामध्ये आवश्यक डॉक्युमेंट्स जे आहेत ते जमा करून ठेवायचे आहेत। या संदर्भात डिटेल व्हिडिओज मी तयार केले, जे प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कुठले कुठले आपल्याला लागतात त्याची तयारी इथे करून ठेवायची आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे वेबसाईटवरती वेबसाईटची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे की आपल्या आपण जिथे राहतो त्या जागेच्या आजूबाजूला कुठल्या शाळा आहेत याची लिस्ट जर तुम्हाला शोधायची असेल तर तुम्ही लिस्ट ऑफ स्कूल या ऑप्शनमध्ये जाऊन इथे गेल्यानंतर आपला स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर इथे तुम्ही बाय ब्लॉक बाय नेम शाळा शोधू शकता। ब्लॉक जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुमच्या जिल्ह्यातील तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, आणि तालुक्यानुसार तुम्हाला इथे शाळा इथे सर्च करायची आहे। तर इथे तालुका सिलेक्ट केल्यानंतर आरटी ऑप्शन सिलेक्ट करा, वर्ष सिलेक्ट करा आणि सर्चवरती क्लिक करा, तुम्हाला तुमच्या तालुक्यातील शाळा इथे डिस्प्ले होतील। आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर शाळा शोधायची असेल तर बाय नेम तुम्ही शाळा शोधू शकता, शाळेचं नाव टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे। तर बाय ब्लॉक जेव्हा घेता तेव्हा तुम्ही तुमच्या तालुक्यातील, तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर तिथे URC, URC 2 या पद्धतीच्या ऑप्शन असेल, आणि सर्च केल्यानंतर तुमच्या एरियामधील शाळा तुम्ही सिलेक्ट करू शकता। इथे तुम्ही त्या शाळेवरती क्लिक केल्यानंतर त्या शाळेच्या वॅकन्सीज किती आहे आणि त्या शाळेची पूर्ण डिटेल तुम्हाला इथे डिस्प्ले होईल। त्या शाळेची लोकेशन इथे ॲड्रेस लोकेशन तुम्ही चेक करू शकता की ती शाळा कुठे आहे, ते गुगल मॅपवरती तुम्हाला दिसणार आहे। तर या पद्धतीने तुम्ही शाळेंची लिस्ट तयार करून ठेवायची आहे की ज्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या शाळेची लिस्ट यादी तयार करायची आहे। या संदर्भात जर आपल्याला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका। प्लेलिस्टची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, इतर व्हिडिओज तुम्ही त्यामध्ये बघू शकता। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आपल्या इतर सहकार्या मित्रांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। थँक्यू व्हेरी मच।